पोलीस भरतीबद्दल सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच राज्यातील व देशातील सर्व चालू घडामोडी त्याचप्रकारे सर्व जॉब रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लाल कलरचे बटन सबस्क्राइब करा व त्याचबरोबर सोबतच असलेले नोटिफिकेशन बेलला देखील क्लिक करून त्याला ऑलवर क्लिक करा, कारण आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिलं तुमच्या मोबाईलवर मिळेल आणि त्यांनी तुम्ही तुमचा लाभ घेऊ शकता। तर आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, तर लोकमत पेपरमध्ये आजच एक बातमी आलेली आहे। तर बघा, आरोग्य विभागाची भरती आवश्यक असल्याने निवड प्रक्रियेसाठी परिपत्रक, तर येत्या एका महिन्यामध्ये भरती घेऊ असं सांगितलेलं आहे। तर बघू शकता आपण ह्याच्यामध्ये काय दिलं आहे। बघा, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आरोग्य विभागाच्या 17,000 जागा मंजूर करून घेतल्या, त्या आता भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। हे लक्षात घ्या, भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। 2 जून रोजी आरोग्य संचालकांना एक परिपत्रक काढून गट क म्हणजेच परिचारिका व इतर अशा सरळ सेवेची 5,778 पदे थेट पद्धतीने प्राधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव दिला। तसेच निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 12 एजन्सीची निविदा सादर करून पुढील काम करण्याचे नियोजन, पुढील काम सुरू करण्यासाठी या अगोदर ज्या उमेदवारांनी महापोर्टलकडे जे अर्ज केले होते त्याचा संपूर्ण डाटा प्राप्त करून त्याची छाननी करावी, असे परिपत्रक आरोग्य सेवा विभागाकडून काढण्यात आले। पावसाळ्यामध्ये साथीचे रोग वाढत असतात, त्यामुळे रिक्त जागा भरण्याचे नियोजन होते, परंतु लॉकडाऊनमुळे या प्रक्रियेला उशीर झाला। तरी आता एका महिन्यात या जागा भरण्यात येतील असे आरोग्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे। एका महिन्यात जागा भरतील असं त्यांनी सांगितलं आहे। आणि आपण जे महापोर्टलला फॉर्म भरले होते मित्रांनो, कुणी भरले होते? ज्या लोकांनी आरोग्य विभागाशी फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी ही बातमी आहे। आता म्हणाल मी आम्ही पोर्टलमध्ये पोलीसला फॉर्म भरले, विविध ह्याला फॉर्म भरले, पशुसंवर्धन, त्याचा विचार नाही। फक्त मित्रांनो, इथे आरोग्य विभागाचा संबंध आहे। आणि पदं ही तुम्हाला माहिती आहे, लेखी परीक्षा होणार नाही आहे। आणि तुमचं मुलाखत किंवा जे काही तुमचे मार्क असतील 10वी 12वी 15वी किंवा आरोग्य शाखेशी जे काही रिलेटेड विषय असतात त्याच्यामध्ये जे काही मार्क असतील त्यानुसार तुमची निवड केली जाणार आहे। त्यासाठी आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की एका महिन्यात या जागा भरण्यात येतील। आता दिलेल्या शब्दाला किती जागतात आहे ह्यात आपल्याला एका महिन्यात समजेलच। कित्येक दिवसापासून ह्यांचं चालू होतं की भरती होणार आहे आरोग्य विभागाची, आता ह्यांनी फायनली सांगितलं आहे। बघू शकता 12 तारीख म्हणजे आजचीच तारीख आहे, फायनली सांगितलं की येत्या महिन्यामध्ये एका महिन्यात जागा भरण्यात येतील। तर बघू आता ह्यांच्या शब्दाला किती जागतात ते। त्याचप्रकारे तुम्हाला अजून कोणत्या विषयी व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा। मिशन राज्यसेवा 2021 पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बॅच आहे मित्रांनो। 10 जूनपासून ही बॅच आपली चालू होत आहे, अनअकॅडमीमार्फत ही बॅच आपली चालू होणार आहे। तर 1 इयर फाउंडेशन बॅच आहे मित्रांनो, ह्याच्यामध्ये जे अनअकॅडमीचे जे काही टॉपर सर आहेत ह्यांच्यामार्फत तुम्हाला अत्यंत उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं जाईल। त्याचप्रकारे ऑनलाईनमध्ये तुमचे जे काही डाऊट आहे ते ऑनलाईनच क्लिअर केले जातील, ते पण तात्काळ। आणि अत्यंत महत्त्वाची बॅच आहे, ह्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात तुम्हाला फायदा होणार आहे। जे काही नोट्स असतील ते सर्व तुम्हाला PDFमार्फत देखील मिळतील आणि अत्यंत चांगल्या प्रकारे तुम्हाला सोप्या भाषेमध्ये ऑनलाईन हे शिकवलं जाणार आहे। जर बॅचला जॉईन व्हायचं असेल मित्रांनो, फक्त 10 रुपये तुम्हाला दर दिवसाला पेमेंट करायचं आहे। आपण पूर्ण वर्षाचा प्लॅन बघणारच आहोत। जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करा। त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होतं, वरती एक ॲरो बघू शकता, इथे एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुमच्या मनातील जे काही डाऊट आहेत ते क्लिअर होऊन जातील। व्हिडिओ पाहिल्यानंतर बघू शकता खाली तुम्हाला एक हिरव्या कलरचं बटन आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं एक आपलं पेज ओपन होतं, ह्याच्यामध्ये 1 महिना 3 महिना 6 महिने 12 महिने त्याचप्रकारे 24 महिने प्लॅन आहेत। हे प्लॅन पहिलं तुम्ही समजून घ्या। तर बघा मित्रांनो, तुम्हाला जो काही प्लॅन असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर आपण प्लॅन समजून घेऊया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता तुम्हाला अनअकॅडमीमार्फत 85% डिस्काउंट आहे। त्याचप्रकारे तुम्ही MPSC एक्झाम S10 हा कोड वापरला तर तुम्हाला एक्स्ट्रा 10% डिस्काउंट, म्हणजे टोटल 85% डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी बघू शकता मित्रांनो,
तुम्ही पूर्ण बघा, त्यानंतर अप्लाय करा. तर बघा, 2 वर्षाची फी बघा मित्रांनो, 8,400 रुपये. थांबा, एवढी फी बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक धक्का बसून जाईल, एवढी फी कशी. तर मित्रांनो, आपण पुण्याला वगैरे कितीतरी ठिकाणी अकॅडमी लावतो, महिन्याला आपले 5-6 हजार रुपये खर्च होतात. इथे मित्रांनो फक्त 2 वर्षाची फी 8,400 रुपये. आणि जर तुम्ही आमचा रेफर कोड वापरला तर तुम्हाला फक्त 7,560 रुपये फक्त खर्च करायचे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, तर आपण जर महिन्याचा विचार केला तर 315 रुपये खर्च करायचे आहेत. आणि एका दिवसाचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर फक्त 10-11 रुपये तुम्हाला खर्च करायचे, ते पण तुमच्या अभ्यासासाठी. तर तुम्हाला जो कोणता प्लॅन योग्य वाटेल तो तुम्ही सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीचं आपलं एक पेज ओपन होतं. इथे रेफर कोड आहे, MPSC exam S10, हा तुम्हाला रेफर कोड तिथे टाकायचा आहे. टाकल्यानंतर अप्लाय करायचा. अप्लाय करण्यासाठी प्रोसेस टू पेमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता, इथे तुमच्या काय बँक डिटेल आहेत ते तुम्हाला फिलअप करून पेमेंटवर करायचे. आणि तुम्ही कोर्स परचेस करा मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा कोर्स आहे आणि अशी सुवर्ण संधी पुन्हा येणार नाही. तर नक्की लाभ घ्या. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.